हॅलो, नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, शिक्षक पदभरतीबाबत एक नवीन प्रसिद्धीपत्रक आज दिनांक 12 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झालेलं आहे आणि या प्रसिद्धीपत्रकामध्ये महत्त्वाचे असे मुद्दे दिलेले आहेत आणि हे मुद्दे तुम्ही नक्कीच समजून घ्या। तर काय प्रसिद्धीपत्रक आहे ते आपण बघूया। तर बघा, पहिला मुद्दा आहे, मुलाखतीसह पदभरती हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी पोर्टलवर जाहिराती दिलेले आहेत। अशा संस्थांना जाहिरातीतील विषय व आरक्षण विचारात घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार उपलब्ध होणार आहेत। तर बघा, मुलाखतीसह हा पुढचा राऊंड होणार आहे आणि या राऊंडमध्ये तुम्हाला माहिती आहे की एका जागेसाठी 10 कॅन्डिडेट्सना बोलावलं जाणार आहे आणि अशा ज्या संस्था आहेत त्यांनी ज्या प्रकारे त्यांचं रिक्वायरमेंट आहेत त्याप्रकारे पोर्टलवरती म्हणजे त्यांच्या जागा आहेत त्या नोंदवलेल्या आहेत आणि त्याप्रकारे त्यांना कॅन्डिडेट्स आहेत ते उपलब्ध होणार आहेत। त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, शासन निर्णय दिनांक 13/10/2023 रिक्त पदभरतीबाबत विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील। म्हणजे बघा, हा मुद्दा समजून घ्या। सपोज आता या राऊंडमध्ये एका उमेदवाराची निवड 1 ते 5 साठी झालेली आहे, तर अशा प्रकारचा उमेदवार आहे तो पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल। तर अशा प्रकारचा तुम्हाला माहिती आहे की हे राऊंड ही जी भरती आहे ती टप्प्याटप्प्याने होणार आहे। आता हा जो पहिला टप्पा आहे त्यामध्ये एका उमेदवाराची 1 ते 5 साठी निवड झालेली आहे, मात्र आता पुढच्या टप्प्यामध्ये असा कॅन्डिडेट्स आहे तो 1 ते 5 साठी पात्र असणार नाही आहे। असा कॅन्डिडेट्स त्याची जर पात्रता असेल तर तो कॅन्डिडेट 7 ते 8 साठी असेल किंवा 9 ते 12 या वर्गांसाठीच पात्र असेल। तर त्याला 1 ते 5 साठी जर पुन्हा पात्र व्हायचं असेल तर पुन्हा जी अभियोग्यता चाचणी होईल त्या अभियोग्यता मध्ये त्याचे जे गुण असतील त्या गुणांवरती पुन्हा 1 ते 5 साठी तो पात्र असणार आहे। मात्र याच गुणांवरती येणाऱ्या पुढच्या टप्प्यांमध्ये 1 ते 5 साठी हा कॅन्डिडेट्स म्हणजे पात्र नसणार आहे। हा महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या। त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीतील 2 स्वतंत्र प्रकार असून जाहिराती देखील स्वतंत्र आहेत। तर तुम्हाला माहिती आहे की आपण प्राधान्यक्रम भरताना प्रेफरन्स देताना मुलाखतीसह असे वेगळे प्राधान्यक्रम होते आणि मुलाखतीशिवाय असे वेगळे प्राधान्यक्रम होते। त्यातील मुलाखतीशिवाय ह्या प्रकारातील उमेदवारांच्या शिफारशीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे। तर मुलाखतीशिवाय या प्रकारची जी शिफारस आहे ती पूर्ण झालेली आहे। आता मुलाखतीसह या प्रकारातील कार्यवाही सुरू करावायची आहे। दोन्ही निवड प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे घेण्यात आले आहेत। जाहिराती स्वतंत्र असल्याने त्याची निवड प्रक्रिया देखील स्वतंत्र होत आहे। तर मुलाखतीशिवाय हा जो राऊंड आहे तो संपलेला आहे आणि त्यात पुढचा आता राऊंड आहे तो मुलाखतीसह, हा राऊंड आता चालू होणार आहे आणि याची प्रक्रिया देखील वेगवेगळी असणार आहे, कारण आपण प्रेफरन्स देतानाच आपण वेगवेगळे प्रेफरन्स दिलेले आहेत, मुलाखतीसाठी वेगळे आणि मुलाखतीशिवाय वेगळे आहेत। यानंतर पुढचा मुद्दा बघा, उमेदवाराकडून प्राधान्यक्रम घेताना उमेदवार पात्र असल्यास मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत दिनांक 11/2/2024 रोजीच्या शिक्षक पदभरतीबाबत करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेली आहे। तर बघा, प्राधान्यक्रम घेताना उमेदवार पात्र असल्यास मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह असे दोन्ही प्राधान्यक्रम आपण लॉक केलेले आहेत। त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, फेब्रुवारी 2024 मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पदभरतीचे प्राधान्यक्रम स्वतंत्रपणे घेण्यात आलेले आहेत। त्यावेळी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या व पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत। तर अशा परिस्थितीत सर्वच उमेदवारांचे प्राधान्यक्रम विचारात घेतल्यास त्यापैकी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले उमेदवार
देखील गुणवत्तेनुसार पात्र असल्यास वरच्या गटासाठी निवडले जातील. बघा, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्या मुलाखतीशिवाय या प्रकारामध्ये 1 ते 5 या प्रकारामध्ये एखाद्या कॅन्डिडेट्सची निवड झालेली आहे, तर मुलाखतीसह या प्रकारामध्ये याच कॅन्डिडेट्सला जर पात्र व्हायचं असेल किंवा प्राधान्य सिलेक्ट व्हायचं असेल, तर तो 1 ते मुलाखतीसह या प्रकारामध्ये 1 ते 5 या वर्गांसाठी पात्र नसणार आहे, तर तो कॅन्डिडेट 7 ते 8 किंवा 9 ते 12 याच वर्गांसाठी तो पात्र असणार आहे, जर त्याची पात्रता असेल तरच. यामुळे गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांच्या संधी नाहक हिरावल्या जातील, यासाठी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले व त्यांच्या पात्रतेनुसार खरोखर मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या गटातील पदांसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांची पोर्टलवर इच्छुकता घेण्यास शासनाने दिनांक 28/6 अन्वये मान्यता दिली आहे. तर बघा, अशा प्रकारचे उमेदवार 1 ते 5 साठी निवड झालेले आहे, मात्र त्यांना मुलाखतीसह या प्रकारामध्ये सुद्धा सहभागी व्हायचं असेल तर त्यांना तशी अनुमती देण्यात आलेली आहे. परंतु असे उमेदवार फक्त वरच्या जे वर्ग आहेत त्या वर्गांसाठीच पात्र असणार आहेत, तर तशी सरकारने ती मान्यतासुद्धा दिलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, मुलाखतीसह पदभरती या प्रकारात सहभागी होण्यास इच्छुक असतील केवळ अशाच उमेदवारांना मुलाखतीशिवाय प्रकारातील शिफारस झालेल्या पदापेक्षा वरच्या गटातील पदांसाठी मुलाखतीसह प्रकारातील प्राधान्यासाठी विचारात घेता येईल. तर हाच मुद्दा आहे. त्यानंतर पुढील मुद्दा, यासाठी ज्या उमेदवारांची मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेली आहे अशा उमेदवारांना मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असल्यास लॉग इनवर त्यांनी तशी इच्छुकता दर्शवणे अनिवार्य आहे. एखादा उमेदवार मुलाखतीशिवाय या प्रकारामध्ये सिलेक्शन झालेला आहे, मात्र अशाच उमेदवाराला मुलाखतीसह या प्रकारामध्ये सुद्धा सहभागी व्हायचं असेल तर तसं लॉग इन करून पोर्टलवर तशी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि तसं त्यांनी नोंदवणं गरजेचं आहे, तरच त्या उमेदवाराला मुलाखतीसह या प्रकारामध्ये सहभागी होता येणार आहे. तर मुलाखतीशिवाय या प्रकारामध्ये त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांना मुलाखतीसह या प्रकारामध्ये सुद्धा सहभागी व्हायचं आहे, तर त्यांना तशी पोर्टलवरती नोंद करणे गरजेचं आहे. तर मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास कोणती इच्छुकता पोर्टलवर दर्शवणार नाहीत अशा उमेदवारांचे 2024 मुलाखतीसह या प्रकारातील त्यांनी यापूर्वी नोंद केलेले प्राधान्यक्रम पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे या मुलाखतीशिवाय या प्रकारामध्ये निवड झालेले उमेदवार आहेत आणि त्यांनी तशी पोर्टलवरती जाऊन त्यांची इच्छा व्यक्त केली नसेल तर मुलाखतीसह या राऊंडसाठी त्यांनी दिलेले प्राधान्यक्रम आहेत ते काढून टाकण्यात येणार आहेत. म्हणजे अशा उमेदवाराला मुलाखतीशिवाय ज्या प्रकारामध्ये निवड झालेली ज्या इयत्तेसाठी निवड झालेली असेल त्याच प्रकारामध्ये त्याचं सिलेक्शन हे ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि त्या मुलाखतीसह हे सगळे प्राधान्यक्रम त्याची काढून टाकण्यात येणार आहेत. तर सदरची सुविधा 12/7/2024 ते 15/7/2024 या कालावधीसाठी उपलब्ध राहील. म्हणजे आजपासून 15 तारखेपर्यंत अशा उमेदवारांना तसं नोंदवायचं आहे आणि जर त्यांनी या वेळामध्ये नोंदवलं नाही तर त्यांची ही संधीसुद्धा हुकणार आहे. परंतु त्यांचे सिलेक्शन हे अगोदरच झालेले असेल तर त्यांना काही हरकत नाही. तर पुढील मुद्दा बघाय, वरील प्रकारे कार्यवाही केल्यामुळे शासन निर्णयातील तरतुदीनुसार केवळ इच्छुक उमेदवारच त्याच्या पात्रतेनुसार वरच्या गटासाठी सहभागी होईल. मुलाखतीसह राऊंडसाठी इच्छुक नसलेल्या उमेदवारांची शिफारस व्यवस्थापनाकडे होणार नाही, त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य अभियुक्तधारकांची शिफारस होऊन नवीन व अधिक अभियोगधारकांना संधी मिळेल. तर त्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त उमेदवारांना ही संधी मिळणार आहे. तर मी सुद्धा आवाहन करेन की ज्या उमेदवारांचं सिलेक्शन हे मुलाखतीशिवाय झालेलं आहे त्यांनी तशी लवकरात लवकर जाऊन नोंद करायची आहे की आम्हाला या मुलाखतीसह या प्रकारामध्ये सहभागी व्हायचं आहे की नाही. नसेल व्हायचं तर त्यांनी तसं नोंद करायचं आहे, म्हणजे जे पुढील अभियोग्यताधारक आहेत त्यांना संधी मिळणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, मुलाखतीसह या प्रकारातील
मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना सविस्तर सूचना देण्यात येतील. तर यापुढील राऊंड आहे, तर त्याच्या सूचना आहेत त्या वेळोवेळी आहेत, त्या बुलेटिन न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोगिताधारकांनी नोंद घ्यावी. तर अशा प्रकारे हे महत्त्वपूर्ण असे पॉईंट आहेत. तर लवकरच मित्रांनो शिक्षक पदभरतीबाबत मुलाखतीसह हा राऊंड आता चालू होणार आहे, आणि या टप्प्यासाठी तुमचं सिलेक्शन व्हावं अशीच मी इच्छा व्यक्त करेन, आणि सगळ्यांना या निवडीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये.